नमस्कार, खर्च जेवण ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता थंडी चालू झालेली आहे म्हणून या थंडीचा आनंद घेण्यासाठी मी तुम्हाला चहा मसाला बनवून दाखवणार आहे. चला तर मग चहा मसाला बनवून घेण्यासाठी जाणून घेऊया साहित्य. जायफळ घेतलं आहे मी, हे अर्ध घेतलेलं आहे, हे सुंठ घेतले आहे, चार तुकडे घेतले आहे सुंठीचे, ही दालचिनी घेतली आहे चार पाच तुकडे आहेत, एक चमचा वेलची घेतली आहे, सहा सात लवंग घेतले आहेत, सात आठ मिरी घेतली आहे. आता आपल्याला सुरुवातीला करायचं काय आहे, ही सुंठ आहे ना ती मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे, पण ही सुंठ अख्खी आहे त्यामुळे ही सुंठ मिक्सरला बारीक होणार नाही, म्हणून सुंठ ही अशी बारीक करून घ्यायची. ही बघा, अशी बारीक करून मिक्सरच्या भांड्यात ठेवून द्यायची. चहाच्या मसाल्यासाठी सुंठ खूप महत्त्वाची आहे म्हणून मी चार भाग घेतले आहेत, तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता. हे जायफळ आहे ना ते सुद्धा बारीक करून तुकडे करून घ्यायचे आणि मग मिक्सरला लावायचं, आणि हे पण मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं. सुरुवातीला बारीक केले सुंठ आणि जायफळ, हे मी मिक्सरला आता बारीक वाटून घेते. बघू शकता सुंठ आणि जायफळ बारीक करून घेतलेलं आहे. आता मी ह्यामध्ये जी दालचिनी घेतली आहे ना ती ह्यामध्ये मी ॲड करते. दालचिनीचे पण दोन भाग करून ॲड करायचे. मग लवंग आणि काळी मिरी यामध्ये मिक्स करून घ्यायचे, आणि सर्वात शेवटी जी मी वेलची घेतली आहे ना ती यामध्ये मिक्स करायची. आता हे सर्व एकत्र करून मिक्सरला वाटून घ्यायचं. बघून घ्या, चहासाठी लागणारा चाय मसाला छानपैकी तयार झालेला आहे. आत्ता चहाचा जो मसाला आहे ना त्याचा सुगंध पसरू लागलेला आहे. चहा मसाल्याचा सुगंध कायम ठेवण्यासाठी हवाबंद भांड्यामध्ये ठेवून द्यायचा. हा चहा मसाला एकदम झटपट आणि घरातल्याच वस्तूपासून मी तयार केलेला आहे. हा मसाला कसा झाला आहे त्यासाठी मी तुम्हाला चहा बनवून दाखवते. चहा बनवण्यासाठी मी एक कप भरून पाणी घेतलं आहे आणि त्याच मापाने एक कप भरून दूध घेतलं आहे. आता मी चहा बनवायला घेते. चहासाठी मी भांडं ठेवलं आहे. सुरुवातीला मी एक कप पाणी घालून घेते. मी एक कप पाणी घेतलं आहे त्यासाठी मी दोन चमचे साखर घेतली आहे आणि एक चमचा चहा पावडर. आता ह्याला चांगली अशी उकळी यायला द्यायची. बघू शकता चहाला चांगली उकळी आलेली आहे. जो मी चहा मसाला बनवला होता ना तो ह्यामध्ये मी मिक्स करते. मी दोन कपाला बरोबर अर्धा चमचा चहा मसाला घेतला आहे. आता ह्याला थोडीशी एक मिनिटासाठी उकळी यायला द्यायची. एक मिनटं झालं ना की मग मी एक कप दूध घेतलं आहे ना ते मग ह्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचो. दूध घालून झाल्यानंतर एक मिनिट असं उकळी यायला द्यायची आणि मग चहा मसाला वापरून जी चहा बनवली होती ना ती प्यायला सुरुवात करायची. हा मस्तच चहा ओतल्या ओतल्या जो चहाचा मसाला आहे ना त्याचा मस्त सुगंध सुटला आहे. मग तुम्हीसुद्धा ह्या थंडीमध्ये चहा मसाला करून थंडीमध्ये चहाचा आस्वाद घ्या. मग तुम्हाला चहा मसाला ही रेसिपी कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जर कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. बाजूला बेल आयकॉन प्रेस करा आणि आजची चहा मसाला रेसिपी पाहिल्याबद्दल
धन्यवाद।